जुनो कशा आहे तर स्वागत आहे तुमचं म्हणजे माय गॉड एक्सक्यूज मी आज कुठेतरी भूकंपाचे झटके लागले म्हणे तिथे बिल्डिंग हल्ल्या म्हणे कोणातर जोरदार शिंकी आली म्हणे ते पण कशामुळे आता बघा मैत्रिणीनो नाकामध्ये कचरा गेला ना रस्त्यावर जाताना किंवा धूळ गेली तो पण क्लीन करताना ते धूळ गेली तर शिंकी येते किंवा कोणी मिरच्या भाजत असतील तेव्हा तुम्हाला शिंकी येते पण हा सर्दी खोकला झाला तर तरी शिंक्या येतात परंतु हा अजब आणि गजब व्यक्ती आहे ज्याला खाली आणि खाली काय साधा पुलाव किंवा बिर्याणी किंवा काय केलं असेल ते त्याच्या वाफे नाकात गेल तर शिंक्या येतात म्हणजे हा अजब गजब प्राणी कुठला आहे धरतीमध्ये असा प्राणी तर मी पहिल्यांदा बघितला की जो म्हणजे असं नाकामध्ये नाकाची केसं बिसं काढते का बाई मैकोड आणि म्हणजे अर्थ नसताना सुद्धा व्यक्ती हसतो म्हणजे तुम्ही आता जेवणार का म्हटलं आवळा खाल्ला तर कावळा येतो बाहेर म्हणतो भाव नॉनव्हेज भाव मी परवाशी चिल्लरच्या पोटल्यांचा माप काढला तर तुमचे तुझे पिपू आहे मला काय काय ज्ञान देऊन गेले आणि तू आज कावळा काढतो आवळा खाल्ला तर कावळा काढतो तू ओ माय गॉड आता हे जे आवळा खाल्ल्यानंतर कावळा काढला असं तुम्ही म्हणतात तर तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणीनो जर एखाद्या व्यक्तीचं श्राद्ध करतात ठीक आहे श्राद्ध असतं एखादा व्यक्ती एक्सपायर्ड झाला तर त्याचं वर्ष श्राद्ध बनवतात हिंदू लोकांमध्ये ठीक आहे आता इथे हिंदू आणि मी काय हे नाही करत म्हणजे माझ्या प्रकारे मी सांगते वर्ष श्राद्ध करतात ठीक आहे आणि हे श्राद्ध जेव्हा करतात तर ते काहीतरी एक जेवण असतं म्हणजे पितरांनासाठी ते हे करतात तर त्याला येऊन कावळा शिवला तर तुमचे पित्र खूप खुश आणि जो व्यक्ती एक्सपायर झालेला असेल तो आला आणि त्या खाऊन गेला तुमचं झालं असं म्हणतात परंतु इथे तुम्ही त्या कावळ्याला सुद्धा सोडलेलं नाही म्हणजे आवळा खाल्ला तर कावळा येईल बाहेर असं तुम्ही म्हणतात तर कितपर्यंत बरोबर आहे मैत्रिणीनो आणि आप काय माहिती आहे मी जेव्हा ना शाळेत असायची ना शाळेत तर 10 किलोचं या हातामध्ये 10 किलोचे ना म्हणजे तेव्हा किती लहान असेल मी ठीक आहे 10 किलोचं या हातामध्ये नारळ एका हातामध्ये पटेल असायचे मुंबईमध्ये पटेल त्याचं ओनली नारळाचा बिझनेस असतो नारळ खोबरं त्याच्याकडे 10 किलो नारळ हा त्यांच्याकडे बटाटे कांदे पण भेटायचे तेव्हा नारळ आणि एका हातामध्ये कांदा 5 किलो बटाटे आजकाल तर ह्या नाजूक साजूक काय एक थैली उचलल्यानंतर दुसरी थैली मजा असं बोलणार असतात म्हणजे एवढी नाजूक साजूक बायको तिला तर पालखी करायला पाहिजे म्हणजे कशी फुलाची पालखी असं टोपरी घ्यायची त्याच्यात फुलं टाकायची आणि बस म्हणायची बस आणि काम धंदे काय करायचे नाही सासूकडे काम करायचे मस्तपैकी आपण फिरायला जायचं आणि सासूला बोलायच्या पुऱ्याला आठ चपात्याला आठ मस्तपैकी लाटायचं आणि जेव्हा घरात कोणी आलं बायकोची आई तर तिच्यासमोर स्टाईल मारायचा मस्तपैकी एवढं छान स्टाईल मारायचं की विचार नाही करू शकत तेवढा त्या स्टाईलमध्ये आपण बोलतो आवळा खाला की कावळा निघेल वा मस्त आहे मस्त ह्याला म्हणतात डोकं ते डोकं नाही ते खोकं आहे ते हां मी सांगितलं होतं ना मैत्रिणी तुम्हाला माझ्यावर विश्वास बसला नव्हता काय आमरसाचे डबे होते त्याच्यामध्ये झाला मोठा लॉस मी एवढं सांगितलं कारण दादा कान लावून म्हणजे कानाला हात लावतो बाबा कुरिअर बिरण नाही करणार जर तुम्हाला पाहिजे असेल तर या इथे आणि घेऊन जा अरे बाबा म्हणजे खिशातून आपण आपले पैसे द्यायचे राहायला एक दिवसासाठी
आणि तो तेलकट आणि काय तो हात शिंकायचा हात धुवायचा नाही, त्याच हाताने मेथीची भाजी आहे, त्याच हाताने पीठ काढलं आणि पीठ पण प्लॅस्टिकच्या पॉकेटमध्ये, प्लॅस्टिकच्या आमच्या घरी तर मोठे मोठे ना स्टीलचे भांडी असतात त्याच्यामध्ये आम्ही काढतो. हां ठीक आहे, तुमच्या घरी लोकं येतात ते मला माहिती आहे, आता एवढं खर्च करता तुम्ही लोक, आता माझ्या प्रकारे मी लोकांना सांगते की जर जेव्हा तुम्ही गेस्ट म्हणून ह्यांच्या घरी जाणार ना तेव्हा मोठे मोठे भांड्या घेऊन जावा. जसं काही लोकांनी बेडशीट दिले म्हणे, काही लोकांनी हे पर्स दिले म्हणे, काही दिलं लोकांनी, तर मी जे लोकांना सांगते की जेव्हा तुम्ही कार करून येतात ना तर तुमचं एक 15 लिटर किंवा 15 काय म्हणतात त्याला तेवढं पीठ, 15 लिटर बोलतात की किलो बोलतात मला माहीत नाही, आमच्यामध्ये तसं नाही म्हणत, आम्ही पाव पाव चालल्या म्हणजे आम्ही हे करतो आमचं असतं. तर 15 लिटरचं पाणी भरेल एवढं मोठं स्टीलचं भांडं घेऊन नेऊन द्या आपल्या दादांना, जेणेकरून अनहायजेनिक होणार नाही. आता तर आपल्याला रामदेव बाबाला जय करावे लागेल, जय रामदेव बाबा, आणि 10 रुपये जास्त द्यावे लागेल बरं का. हां आता टँकर विंकर काय झालं मला माहीत नाही, पण आता छोटा टँकर येतो आहे, बोरवेलचं काय झालं आहे मला माहीत नाही. आता काय हे हा माझा काय म्हणतात हा व्हिडिओ हेट व्हिडिओ तर नाही आहे, आता रिॲक्शन दिला, पुष्कळ लोकांवर रिॲक्शन देते मी, परंतु आता काय आहे आपल्या यूट्यूबवर दादाचं जरा लोकांना कळायला पाहिजे ना किती गुणी आहेत दादा ताई, किती गुणी गुणी सोन्यासारखी गुणी बाळा आहेत बाबा, विचार नाही करू शकत. म्हणजे कुठलं सोनं मला माहीत नाही, खोटं खोरं आहे खरं आहे का खोटं आहे पण गॉड नोज, पण शिंकून झाल्यानंतर हात तर धुवा बाबा, पण नाका थाटा टाकायची ओ माय गॉड, मग त्या शताने लोकांना अजूनसुद्धा समजत नाही आहे, लोकं जाणून बुजून करतात काय काय मला समजत नाही आहे. दुपारी मी व्हिडिओ काढला होता पण माझा मुलगा आहे ना मध्ये मध्ये येत होता, उंदीराला म्हणत होता, कॅमेऱ्यामध्ये उंदीर दिसत होते शॉपमध्ये, तर माझा मुलगा मध्ये मध्ये आला होता त्यासाठी तो मी व्हिडिओ टाकला नाही, त्यासाठी मी त्यासाठी हा व्हिडिओ आता टाकला आहे. पूर्ण व्हिडिओ पहा आणि नक्की मला कमेंट करा तुम्ही मैत्रिणीनं, तुमच्या इथे भूकंपाचे झटके आले आहेत की नाही. आमच्या इथे नाही आले पण कुठल्या तरी गावामध्ये आले म्हणते, मुंबईमध्ये कोणीतरी शिंकलं होतं म्हणे जोरदार, तिच्या नाकामध्ये काहीतरी धुवा टाक गेला म्हणे, तर कुठेतरी भूकंपाचे झटके जोर आले आहेत. दादा हल्ला की दादाची बायको हल्ली, एक गोबू हल्लं काय माहीत नाही, काहीतरी हल्लं आहे हो नक्कीच. चला मैत्रिणी, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा, टाटा आणि गुड नाईट मैत्रिणीनो, चला बाय.